महाराष्ट्रातच नव्हे तर जगात कोरोना महामारीने थैमान घातले असून देशातील जनता आर्थिक दृष्टीने कमकुवत झाली असून त्यांचे उदरनिर्वाहाचे मार्ग बंद होते, त्यामुळे त्यांचे पाल्य शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी स्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल आवटे यांनी आक्रमक भूमिका घेऊन कोरोना महामारीमुळे किमान यावर्षी शिक्षणाचे बाजारीकरण थांबवून मोफत शिक्षण देण्यात यावे. आज देशातील गोरगरीब जनता आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेली असून नवभारताचे भविष्य हा विद्यार्थी आहे. आज तो शिकला तरच आपला देश टिकला. पण आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की शाळा महाविद्यालयीन फीस भरणे खूप कठीण झाले असून पैशांअभावी त्यांचे प्रवेश घेणे कठीण झाले. त्यामुळे स्वराज्य युवा संघटना, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे तथा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना जिल्हाधिकारी जालना, लाल बहादूर शास्त्री माध्यमिक, उच्च माध्यमिक, आष्टी, अकरावीचे प्रवेश लवकरात लवकर मोफत सुरू करावे, तसेच दाखला काढण्यासाठी 100 रुपये घेतले जात आहे. लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयामध्ये प्रवेश फीस 2400 रुपये ते 5000 रुपये मोजावे लागतात, हे थांबवण्यात यावे असे निवेदन सादर करून महाराष्ट्रातील सर्व शाळा महाविद्यालयीन फीस माफ करण्याची मागणी केली आहे. यावेळी स्वराज्य युवा संघटनेचे आष्टीतील पदाधिकारी शंकर चव्हाण, अभिजित चौरे, सुवाद जाधव, गोरख अल्लंकुट्टे आदींची उपस्थिती होती. राहुल आवटे, CNI महाराष्ट्र, जालना. नमस्कार, मी राहुल आवटे, स्वराज्य युवा संघटना संस्थापक अध्यक्ष. सध्या कोरोना महामारीमुळे जे आर्थिक संकट आज सर्वसामान्य जनतेवर आलेलं आहे, त्यासाठी आज आपल्या पालकांना आपल्या पाल्याचे ॲडमिशन करणंही खूप कठीण झालेलं आहे. तरी पण आज शिक्षण मंत्री व मुख्यमंत्री यांना मी निवेदन देऊन त्यांना सध्याच्या परिस्थितीत शिक्षणाचा बाजार न करता मोफत शिक्षण यावर्षी देण्यात यावे अशी एक मागणी केलेली आहे निवेदनामार्फत, व स्थानिक लालबहादूर शास्त्री विद्यालयाला सुद्धा अशी मागणी केलेली आहे. यावर्षीची शालेय फीस, प्रत्येक कॉलेजची शालेय फीस जी असेल ती माफ करण्यात यावी, व सर्वसामान्य जनतेला यापासून जो आर्थिक आपत्ती आलेली आहे याच्यावर एक आपल्या पालकांना पाल्याचे ॲडमिशन मोफत करून घेण्यात यावे अशी एक निवेदनामार्फत अर्ज केलेला आहे. तरीही माननीय मुख्यमंत्री साहेब व शिक्षण मंत्री व स्थानिक संस्था चालक यांनी हे निवेदन याची दखल घेऊन सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यावा आणि या वर्षीसाठी सर्व कॉलेज फीस माफ करण्यात यावी